नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ज्वारी न भिजवता अगदी झटपट होणारे, कढईभर फुलणारे, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे पापड करणार आहोत. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने, कुणालाही जमतील एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे पापड करणार आहोत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर आपला पापड किती मस्तसा फुलला आहे, मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे, शिवाय अजिबातही तेलकट झालेला नाही आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचे पापड करण्यासाठी इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ घरामध्ये खूप दिवसाचं असेल ते घेऊ नका, त्याला चिकटपणा राहत नाही. रेग्युलर जे भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 कप तांदळाचं पीठ. 1.5 कप ज्वारीच्या पिठासाठी 1/2 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. दोन्ही पिठे अगदी ताजी दळलेली हवेत, म्हणजे याला चिकटपणा छान असतो. दोन्ही पिठे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहेत. आता मोठ्या पातेल्यामध्ये 3 कप पाणी आपण घालणार आहोत. 1.5 कप ज्वारीचं पीठ, 1/2 कप तांदळाचं पीठ, म्हणजे टोटल 2 कप पिठासाठी 3 कप पाणी मी इथे वापरलं आहे. आता या पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी काढून घेऊया. पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा पापड खार, 2 चमचे पांढरे तीळ मी याच्यामध्ये टाकत आहे. आणि ते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला पीठ जे आहे ते लाटण्याने मिक्स करायचं आहे, कारण लाटण्याने पीठ व्यवस्थित मिक्स केल्या जाते आणि यामध्ये गोठड्या होत नाहीत. तर बघा, आता जे तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ आपण मिक्स केलं होतं ते पीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि लाटण्याने हे पीठ व्यवस्थित असं घेरायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजेत. गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्या आणि अशा पद्धतीने हे पीठ इथे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, मस्त घट्टसर असा गोळा या पिठाचा झालेला आहे. आता लाटण्याला लागलेलं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि या पिठावर झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवर 20 मिनिटे हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तर बघा, एकदम स्लो फ्लेमवर 20 मिनिटे हे पीठ इथे मी शिजवून घेतलं आहे. आपलं पीठ मस्त असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असा गोळा याचा इथे तयार झाला आहे. पीठ शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी अशा पद्धतीने हातामध्ये याची गोळी करून बघा. पीठ हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे. आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी इथे मी पॉलिथिनची पिशवी वापरली आहे. तुम्हाला जर पॉलिथिन नसेल वापरायचं तर एखादा कॉटनचा कापड ओला करून त्यामध्ये पीठ मळा, पण पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पीठ अगदी मस्त असं मळल्या जाते. तर लाटण्याने साधारण 1-2 मिनिटे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. मस्त मळून मळून मऊसूत असं हे पीठ आपल्याला करायचं आहे. बघा, पीठ जितकं चांगलं मळाल ना तितके चांगले आपले पापड होतात, मधामध्ये तुटत नाहीत किंवा चिरत नाही. तर बघा, साधारण 2-1 मिनिटे पीठ मी मळून घेतलं आणि मळून मस्त मऊसूत याचा गोळा इथे करून घेतला आहे. आता या गोळ्यापासून आपल्याला एक रोल तयार करायचा आहे आणि त्याच्या हव्या त्या आकाराच्या लाटा करायच्या आहेत. बघा, जेवढ्या गोळ्याचा रोल करायचा आहे तेवढंच पीठ पॉलिथिनच्या बाहेर काढा आणि बाकीचं पीठ व्यवस्थित झाकून ठेवा. पीठ जर थंड झालं तर त्याचे पापड केल्यानंतर ते चिरतात किंवा तुटतात, त्यामुळे पीठ गरम राहणे आवश्यक आहे. तर बघा, अशा पद्धतीच्या लाट्या याचे मी इथे करून घेतले आहेत. खूप जास्त मोठेही नाही किंवा खूप जास्त लहानसुद्धा नाही. आता ह्या लाटासुद्धा एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून ह्या थंड्या होणार नाही. तर आता हे पापड करण्यासाठी इथे मी पुरीची मशीन घेतली आहे. पुरींच्या मशीनवर पापड अगदी पटापट तयार होतात आणि खूपच मस्त यामध्ये हे पापड तयार होतात. तर इथे बघा, मी प्लास्टिकचे 2 पेपर इथे घेतले आहेत. त्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आणि दुसरा प्लास्टिकचा पेपर याच्यावरती ठेवून पुरीची मशीन 1-2 वेळा प्रेस करायची आणि बघा, खूपच मस्त असा आपला पापड इथे तयार आहे. कुठेही चिरला वगैरे नाही आणि पापडाचं जे पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित शिजलं ना ते की या प्लॅस्टिकला चिकटतसुद्धा नाही. तर अशाच पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे आहेत. प्लॅस्टिकला तेल वगैरे लावायचं नाही, कारण तेल लावल्यामुळे आपण पापड वर्षभर घरामध्ये ठेवतो आणि तेलामुळे पापडाला एक वेगळाच असा वास लागतो. तर बघा, सगळेच पापड अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. हे पापड सुकत घालण्यासाठी मी फॅनखालीच 1 प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला आणि त्याच्यावरच हे पापड आपण सुकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पापड करताना आपण प्लॅस्टिकच्या पेपरला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही तरी आपले पापड किती सहज असे निघत आहेत. प्लॅस्टिकच्या पेपरला कुठलाही पापड चिकटत नाही. पीठ जर व्यवस्थित शिजलं ना तर तुमचे पापडसुद्धा असेच होतील. पापड वाळत घालण्यासाठी जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर हे पापड
एक दिवस फॅन खालीच सुकून घ्या, नंतर एका टोपलीमध्ये भरून ती टोपली दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये ठेवा। अशा पद्धतीने हे पापड आपल्याला सुकून घ्यायचे आहेत। तर बघा, एक दिवस फॅन खाली आणि नंतर एक दिवसभर उन्हामध्ये पापड मी वाळवून घेतले। तुम्ही बघू शकता पापड किती मस्त असे झालेले आहेत, खूपच मस्त पातळसर असे पापड झाले आहेत आणि पापड तुटले किंवा चिरले वगैरे नाहीत। तर आता हे पापड आपण तळून पाहूया। पापड तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर पापड किती मस्त असा फुललेला आहे, अगदी कढईभर इतका पापड फुललेला आहे आणि मस्त रंग पांढरा शुभ्र असा आलेला आहे। बघा, एकूण एक पापड मस्त कढईभर असा फुलत आहे। तर बघा, पापड खूपच मस्त पांढरे शुभ्र झाले आहेत, शिवाय अजिबातही तेलकट झालेले नाहीत। तुम्ही बघा, आपल्या कच्च्या पापडापेक्षा हे तळलेले पापड किती मस्त असे फुलले आहेत आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा।